गुड आफ्टरनून एवरीबडी. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू लेसन. द नेम ऑफ अवर लेसन इज द अल्केमी ऑफ नेचर. दिस लेसन इज रिटन बाय अवर इंडियन राइटर. द नेम ऑफ राइटर इज रक्षा भराडिया. रक्षा भराडिया इज राइटर एज वेल एज अ एडिटर. इन दिस लेसन रक्षा भराडिया वॉन्ट्स टू टेल अस द इम्पॉर्टन्स ऑफ द नेचर इन अवर लाइव्स. नेचर सूदस, नेचर कम्फर्ट्स अस. Writer wants to tell us that nature gives us a great company. If we are very dissatisfied, if we are unhappy, we may live in the company of the nature. And writer gives us the various types of examples that tells us that each and everything is possible when we seeing these examples or after reading the examples. The first example the writer gives us about the plant. The plant is that of the hibiscus plant. The flower that grows up on this plant after the every 15 days. But still, this plant lives a life very happily. Still, it knows that it will live only for a day. But still, this plant enjoy its life very happily. So, writer wants to give us the message that though our life is short, we have to enjoy the life very beautifully. Again, the writer gives us the example of the seashore. Writer tells us that the water on the calm shore goes or flows very slowly, but that water has the quality to change the rock, because from years to year it was flowing over that rock and rock become changes. Means if we want to decide every each and everything, you will do it, but you have a determination to do that thing. This message writer wants to give us. Then again writer gives us the example of the grass. The grass that peep out of the conquered path and the peep grows out of the conquered path. So writer gives us the message that the grass has the ability or quality to live a life. And we are the human being. We can live and enjoy our life very happily. Again, writer gives us the examples of the bare trees. The bare trees that lose its plants in a winter season. But after in the spring season, the plant or tree have the very greenery. Give a plants, plant or tree have a green side. So, writer wants to tell us that plants changes because of the spring season. Means in our life also happiness and sadness comes. So we have to enjoy both the happiness and sadness also. So the students, now I tell you the story in English language. Now I am going to tell you the story in Marathi language. Okay. बघा ऐका मग सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायची आहे स्टोरी. आपल्या लेसनचं नाव आहे अल्केमी ऑफ नेचर. अल्केमी म्हणजे काय? जादू, किमया, मॅजिक. नेचर म्हणजे काय? निसर्ग, निसर्गाची जादू. हा लेसन लिहिलेला आहे रक्षा भराडिया यांनी. रक्षा भराडिया कोण आहेत? एक भारतीय लेखिका आणि एडिटर आहेत. आता यांनी, रक्षा भराडिया यांनी आपल्याला या लेसनमध्ये निसर्गाचं असलेलं महत्व आपल्या आयुष्यातील ते वर्णन केलेलं आहे. वेगवेगळे एक्झाम्पल्स रायटरने आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये रायटरने आपल्याला हिबिस्कस प्लांट म्हणजे जास्वंदाच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येक 15 दिवसांनी या झाडावर एक फूल येत असतं आणि त्या फुलाचं आयुष्य किती असतं? फक्त 1 दिवसाचं. पण हे जे 1 दिवसाचं आयुष्य या फुलाला मिळालेलं असतं, फूल ते आयुष्य आनंदाने एन्जॉय करतं. आणि जरी त्याला माहिती असतं की आपल्याकडे फक्त 1 दिवसाचा कालावधी आहे, तरी फूल काय करत असतं? आनंदाने आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे ते एन्जॉय करतं. म्हणजेच या ठिकाणाहून रायटरला आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे की आपल्या समोर आपलं जे काही आयुष्य आहे ते आपल्याला आनंदाने एन्जॉय करायला शिकायला पाहिजे. त्याचबरोबर रायटर अजून एक्झाम्पल सांगते आपल्याला. बघा की ज्याप्रमाणे एका सिमेंटचा रस्ता आहे, त्या ठिकाणी त्या सिमेंटच्या रस्त्यावर तुम्हाला एखादं गवताचं पातं मध्येच डोलताना दिसतं. आता या गवताच्या सिमेंटच्या रस्त्यामध्ये गवताचं पातं कसं आलं? तर स्ट्रॉंग विल पॉवर ने. म्हणजे जर तुमच्याकडे जर सर्व्हाइव्ह करण्याची स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर तुम्ही सुद्धा खडतर परिस्थितीमधून सर्व्हाइव्ह करू शकता. त्यानंतर मग रायटर आपल्याला एक्झाम्पल देत आहे. बघा समुद्र किनाऱ्याचं. समुद्र किनाऱ्यावर वर्षानुवर्ष पाणी सतत वाहत असतं आणि आजूबाजूला जो खडकाळ प्रदेश असतो तो खडकाळ प्रदेश सुद्धा चेंज करण्याचं काम कोणामध्ये असतं किंवा कोण चेंज करतं ते काम?
कोण चेंज करतो तो दगड चेंज करण्याचं काम पाण्यामध्ये असतं. म्हणजेच मग या ठिकाणी रायटरला सांगायचं आहे की आपण जर ठरवलं एखादी गोष्ट आपण डिसाइड केलेली आहे तर ती गोष्ट आपण कम्फर्ट पूर्ण करण्याची फुलफिल करण्याची क्वालिटी आपल्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये या गोष्टी आहेत त्या मानवामध्ये सुद्धा अस्तित्वात आहे. आणि निसर्गापासून माणसाने काय केलं पाहिजे, एक धडा शिकला पाहिजे किंवा आदर्श घेतला पाहिजे. त्यानंतर मग रायटर आपल्याला एक्झाम्पल देत आहे बघा मुंग्यांचं. आता मुंग्या अतिशय छोटासा जीव आहे, आपल्या निसर्गातील अगदी छोटासा जीव असलेला कोण आहे तर मुंग्या आहेत. आता या मुंग्या बघा एक जुटीने राहत असतात आणि एक माशीला सुद्धा त्या उचलून नेतात. आता माशीचं वजन आणि मुंग्यांचं वजन यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे, तरी सुद्धा मुंग्या काय करतात त्या माशीला उचलून नेण्याचं काम इझिली करत असतात. मग या ठिकाणी रायटरने आपल्याला काय सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये झाडाची पानं गळून पडत असतात परंतु स्प्रिंग सीझनमध्ये वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी येत असते. म्हणजेच मग निसर्गाला सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेस किंवा चेंजेसला सामोरे जावं लागत असतं. निसर्ग सगळ्या कम्फर्ट्स मधून डिस्कम्फर्ट्स मधून जात असतो आणि आपल्याला आयुष्य जगण्यासाठीचा एक मेसेज किंवा संदेश देत असतो. आणि हा संदेश जर आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, निसर्गाच्या सानिध्यात जावं लागणार आहे, असा मेसेज आपल्याला रायटरने दिलेला आहे. चला तर मग विद्यार्थ्यांनो पटकन तुमचे टेक्स्ट बुक ओपन करा, आता आपल्याला लाईन बाय लाईन लेसन शिकायचं आहे. द टायटल ऑफ अवर लेसन इज द अल्केमी ऑफ नेचर. इट इज रिटन बाय रक्षा भराडिया. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन आर. विलियम ब्लेक. दीज लाईन्स आर रिटन बाय द विलियम ब्लेक. समथिंग एज टायनी एज अ ग्रेन ऑफ सँड. द मीनिंग ऑफ द अबो लाईन्स आर गिवन इन द फॉलोइंग लाईन्स. आय एम गोइंग टू रीड इट, लिसन केअरफुली. समथिंग एज टायनी एज अ ग्रेन ऑफ सँड मीन्स सँड इज व्हेरी लिटिल अँड कॅन स्पार्क ऑफ अन आयडिया ऑर द इमॅजिनेशन ऑफ अ ह्यूज सिग्निफिकन्स टू द वर्ल्ड. वन कॅन विटनेस अँड एक्सपिरियन्स द ब्युटी ऑफ द हेवन इन समथिंग एज स्मॉल एज अ वाईल्ड फ्लॉवर अँड डिराईव जॉय फॉर एव्हर. वी कॅन एन्जॉय द ब्युटी अँड इटर्निटी ऑफ द नेचर थ्रू द फ्लॉवर्स. Only one should have the eyes and time to see it. If we have the time and the beauty in our eyesight, we can enjoy the beauty of our nature. Infinity is endless space, but your small palm can hold the destiny of earth through your efforts. Eternity is endless time, but just an hour in your life can make the difference to the world forever. Great deeds can surpass the limits of time and space. They never die. So now starts our lesson. We instinctively turn to the outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature soothes and nurtures. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. Are you listening? We instinctively means here the meaning is given by natural instinct. We ourselves by naturally we turn to outdoor activities. Outdoor activities means the activities which are done in outside of our house. Okay. Outdoor activities and nature means outdoor activity and nature are two important things that help us to make relax ourselves and enhancing our well-being. Enhancing means make calm ourselves. Well-being means ourselves. Well-being means nature and outdoor things are very good source to calm ourselves. Nature soothes and nurtures. Nature has the two qualities. One is soothe and other is comfort. Nurtures. Soothe means here the meaning of soothe is make calm. Nature calms ourselves, means we have the tensions and these tensions become relaxed when we sit in the company of the nature, when we enjoy the company of the nature. And nurture means nourishes, means develop. Nature develops our eternity, nature develops ourselves. Okay. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. Whisper means speaks in a low voice and commands means give commands.
बघा विद्यार्थ्यांनो, पहिल्या पॅसेज मध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्या अवतीभोवती निसर्ग आहे आणि बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत, अवतीभोवतीचा निसर्ग आणि बाहेरच्या गोष्टी या दोन गोष्टी आहेत की ज्या आपल्याला रिलॅक्स करण्याचं म्हणजे टेन्शन फ्री करण्याचं काम करत असतात. मग आता या ठिकाणी रायटरने काय सांगितलेलं आहे, निसर्गामध्ये भरपूर अशा क्वालिटीज आहेत आणि ह्या क्वालिटीज आपल्याला एक चांगलं ह्युमन बीइंग जगण्यासाठी मदत करत असतात. आता निसर्ग काय करत असतं बघा, सूट्स म्हणजे काय, माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन असतात. आता माणसाचं जे आयुष्य आहे ते धकाधकीचं झालेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, टेन्शन्स असतात. आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस कसा येणार आपल्याला माहीत नसतं. ड्युटीच्या नोकरीच्या ठिकाणी असलेलं टेन्शन, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे टेन्शन्स असतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये टेन्शन्स काय करावे लागत असतात, सफर करावे लागत असतात. मग आता या टेन्शन मधून जर बाहेर यायचं असेल तर थोडा वेळ आपण निसर्गाच्या सानिध्यात राहावं असं रायटरला सांगायचं आहे. कारण माणसाने त्याचं आयुष्य स्वतःहून धकाधकीचं करून घेतलेलं आहे, वेगवेगळे टेन्शन माणसाने स्वतः क्रिएट केलेले आहेत. आणि मग या टेन्शन मधून जर त्याला बाहेर यायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे, तर निसर्गाच्या सानिध्यात आलं पाहिजे. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. मग नेचर काय करतो, निसर्ग काय करतो, आपल्या कानात हळूच येऊन कुजबुजतो आणि आपल्याला आदेश देत असतो की आपण काय केलं पाहिजे, निसर्गाच्या कंपनीमध्ये सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे की जेणेकरून आपण आपल्या टेन्शन्स प्रॉब्लेम्स सफरिंग्स विसरून जाऊ. आर यू लिसनिंग, तुम्ही ऐकत आहात का. वेन आय डू इट लिव्ह मी इन अ कम्प्लीट ऑ. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट. रायटर गिव्ज हर एक्झाम्पल that she hears the nature and then she gives us the example of the hibiscus plant. What she says we are going to learn. We have a hibiscus plant in our garden. Writer tells us the examples of the hibiscus plant. Every fortnight a flower blooms on it, big, bright and tender. The writer gives us the example of the hibiscus plant and she tells us that after the period of 15 days, fortnight means period of 15 days, after the period of 15 days, the flower have a plant have a flower and that flower is very big, bright and tender. Here the qualities of flower has been given to us. Which qualities? Flower is big and also bright as well as tender. These are all are adjective. Big, tender and bright. Through the day it smiles with the sun and dances with the wind. Whole day the flower has only one day to survive. So in his one day span the flower does a lot of activity. What flower does? The flower smiles with the sun, means the flower enjoy the company of the sun. And also dances with the wind. As the wind blows, flower also dances. But evening approaches, it starts wilting. But as the evening came, wilting means drying and dropping. Flower become drying. And the morning after, and after the next day morning, it withers completely. Withers means dries and dry. It totally becomes dry. In the next morning the flower becomes dry and by evening it falls and becomes one with the earth again. And in the next day evening the flowers fall down from the plant and becomes mixed with the nature. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. The flower has only a one day lifetime. The span of the flower is only one day. Still it enjoy its life. What if we too live our life, however short, to its fullest? Then writer asks us, how we live our life? We have to enjoy our life fully. We have to enjoy the beauty of the nature. बघा विद्यार्थ्यांनो, रायटरने आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे निसर्गातील एका प्लांटचं, हिबिस्कस प्लांटचं, म्हणजे जास्वंदाच्या झाडाचं. जास्वंदाच्या झाडावर दर 15 दिवसांनी एक फुल येत असतं. किती दिवसांनी? फोर्थनाईट म्हणजे काय? पंधरवडा. पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा कालावधी. 15 दिवसांनी या झाडावर एक फुल येत असतं. आता हे फुलाला आयुष्य किती असतं? मग एका दिवसाचंच आयुष्य असतं. मग आता ह्या एका दिवसाचं जे आयुष्य या फुलाला मिळालेलं असतं
हे आयुष्य हे फुल अतिशय आनंदाने एन्जॉय करत असतो. म्हणजे सूर्याबरोबर सूर्याच्या उन्हातही हे फुल काय करतं, एन्जॉय करतं. वारा आला की डान्स करतं, नृत्य करतं. वाऱ्याबरोबर हे फुल काय करतं, हवेत हेलकावे घेत असतं. संध्याकाळ व्हायला लागली की हे फुल थोडं थोडं कोमी जायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णतः सुकून जातं आणि संध्याकाळपर्यंत काय होत आहे, ते झाडावरून खाली पडतं आणि निसर्गाशी परत एकरूप होत असतं. मग आता या ठिकाणी रायटरने काय सांगितलंय आपल्याला बघा. जर जास्वंदाच्या झाडावर येणाऱ्या फुलाला एकच दिवसाचं आयुष्य आहे आणि ते त्या फुलाला पण माहिती की आपल्याला काय किती आयुष्य मिळालेलं आहे, फक्त एका दिवसाचं आयुष्य मिळालेलं आहे, तरी सुद्धा ते फुल काय करत आहे, ते आयुष्य आनंदाने उपभोगत आहे, एन्जॉय करत आहे. मग या ठिकाणी रायटरने आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, आपल्याजवळ एवढं मोठं आयुष्य आहे, मग आपण त्या आयुष्याचा आनंद का घेऊ शकत नाही. आपण सुद्धा आपलं आयुष्य या जास्वंदाच्या फुलाप्रमाणे एन्जॉय केलं पाहिजे, असा मेसेज आपल्याला रायटर या जास्वंदाच्या फुलापासून देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, नाऊ लेट अस सी नेक्स्ट पॅसेज. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रे ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साईड कार स्कल्प्टेड अँड शेप बाय द वॉटर. वॉटर इज सो जेंटल, रॉक सो हार्ड, येट ॲज द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे. फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन, इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. अवर प्रॉब्लेम्स आर सो कॉलोसल अँड वी आर सो स्मॉल, येट इफ वी प्रेसिस्ट. इन द नेक्स्ट पॅसेज द रायटर हॅज गिव्हन अस द एक्झाम्पल ऑफ द रॉकी बीच अँड अ सी शो अँड अ सी. सो लिसन, we went to a rocky beach. Writer tells us that we went to a rocky beach on the seashore and what we saw the spread of the majestic ocean. We saw that the ocean has spread very majestically and the rock alongside calm, sculpted and shaped by the water, and also the ocean has the boundary. Okay, and what writer want to tell us that the rocks alongside the ocean is very well carved and sculpted. Sculpted means given a solid form and shaped by the water. Means writer wants to tell us that the ocean water gives the rock a very proper shape. Day and night the water flows over that rocks and the rock changes its shape because of that majestic water. Water is so gentle. The quality of water is gentle and the quality of rock is so hard. Here the qualities are given. The quality of water is gentle and the quality of rock is hard. Yet as the water flows over it every day, though the water is gentle and the rock is hard, the water flows over the rock from years to years. And the rock gives it, means the rock changes it, leaves it hardness and becomes smooth only because of the gentle water. It takes the shape that the water commands, means the rock changes and changes its shapes as the water tells it. Our problems are so colossal. Colossal means huge and massive. Though our problems are big, we are so small. If we persist, if we decide, we can change our problems, we can solve our problem. Here in this passage, the writer tells us that she gives us the example of the seashore. On the seashore, she saw that, the writer Raksha Bharadia saw that water flows very gently. And because of that flowing water, the rock on the beach side become changes. From years to years, that water is flowing. Though the water is gentle, and rock is hard, the gentleness of the water changes the quality of the rock and it become gentle. As the water told the rock, it take the shapes as the water gives it. So the writer wants to tell us the message that though our problems are big, we are so small, till we can change, we can solve our problem and we can live a very happy life. बघा विद्यार्थ्यांनो, या पॅसेजमध्ये रायटरने आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. रायटरने आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे समुद्र किनाऱ्यावरचं.
समुद्र किनाऱ्यावर रायटर एके दिवशी फिरायला गेलेले असताना त्यांना काय दिसत आहे बघा, अथांग असा समुद्र पसरलेला आहे आणि अथांग या समुद्राच्या लाटा या दगडांवर आपटत आहे. आता दगडांवर या लाटा एका दिवसासाठी आपटतात का नाही, वर्षानुवर्ष या लाटा त्या दगडांवर आक्रमण करत असतात. आणि काय होतं बघा, पाणी कसं आहे सौम्य आहे आणि दगड कसा आहे अतिशय कडक आहे तीक्ष्ण आहे. दगडामध्ये लवकर चेंज होतो का नाही, तो जागचा हलतो का नाही, पण ज्या दगडावरून वाहणारं अखंडित पाणी काय करत असतं, या दगडाला बदलण्याचं काम करत असतं. आणि जसा त्याला समुद्र आज्ञा देईल किंवा पाणी ज्याप्रमाणे त्या दगडाला बदलवेल त्याप्रमाणे तो दगड नंतर बदलत असतं. मग या ठिकाणी रायटरने काय सांगितलेलं आहे, जरी आपले प्रॉब्लेम्स किंवा आयुष्यातील आपल्या समस्या मोठ्या मोठ्या असल्या तरी आपण काय करू शकतो, आपण जरी छोटं असलो त्या समस्या सोडवण्यासाठी तरी आपण काय करू शकतो, आपण आपले प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करू शकतो, सर्व्हाइव्ह करू शकतो. फक्त कशामुळे, आपल्यामध्ये स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे आणि त्या विल पॉवरमुळे आपण आयुष्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. चला मग पुढचा पॅसेज बघूया. वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेव्हमेंट. इट लेफ्ट अस थिंकिंग however impossible things may look, there is always an opening. Again the writer gives us an example, the example of the grass. The raw, we saw a small bits of grass. What writer tells us that we saw a small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. We have to change the voice of this sentence. We saw a small bits of grass. Small bits of grass were seen peeping through the small cracks in a concrete pavement by us. It was the simple tense. Okay. And question tag of the sentence is, didn't we? We saw a small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. Means writer want to tell us that there is a cement road and on that cement road, writer saw a grass peeping through that cement road. If it left us thinking however impossible things, and writer thinks that it is very impossible, the plant needs the soil to grow, but here the grass grows through the cement pavement. So writer wants to tell us that if this thing is impossible, still however impossible these things, still there is always an opening. Means impossible things may be possible only when if we decided to do it. Here the writer gives us the example of the grass. The grass grows on the cement pavement. The writer want to tell us that this is very impossible. It is not a possible thing to grow the grass on that condition. Still the grass grows. Only because of the strong will power the grass survives there. And this impossible thing we can change it into possible thing because of our strong will power and nothing else. Okay. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी रायटरने आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ग्रासचं. आता ग्रास किंवा गवत उगवण्यासाठी छान अशी माती लागत असते, सुपीक अशी माती लागते. त्या सुपीक अशा मातीमध्ये मग काय होतं, गवत उगवत असतं, वेगवेगळे प्लांट्स वाढत असतात. मग अशा ठिकाणी रायटरने काय सांगितलेलं आहे की जर या ठिकाणी एका सिमेंटच्या पेव्हमेंटवर, सिमेंटच्या ठिकाणी जर प्लांट उगवू शकतं, मग आपण अशक्य अशी गोष्ट आपण पण शक्य करू शकतो. कधी करू शकतो, जर आपल्यामध्ये स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर आपण स्ट्रॉंग विल पॉवरच्या साह्याने अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याची पॉवर कशामध्ये आहे, स्ट्रॉंग विल पॉवरमध्ये आहे. मग आपल्याला जर अशा असाध्य गोष्टी शक्य करायच्या असतील तर आपल्याला निसर्गाची मदत घ्यावी लागणार आहे. निसर्गाच्या कंपनीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. चला तर मग विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला पुढच्या लेक्चरला भेटायचं आहे. सगळ्यांनी काय करायचंय, पुढचा पार्ट वाचून ठेवायचा आहे. टेक केअर अँड गुड.